बुरखा घालून असलेल्या महिलेने सोनाराच्या दुकानात डल्ला मारून लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर महिलेला अकोला येथून अटक केली. तसेच तिच्याकडून 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुमताज परवीन अब्दुल शकील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी संदीप बंडोपंत जिल्हेवार यांच्या सुभाष टॉकीज समोरील दुकानात 17 मे 2024 रोजी एका बुरखाधारी महिलेने येऊन कानातील टॉप्स घ्यायचे आहे असे सांगून हातचलाकीने दुकानातील 20 ग्रॅमचे सोनाचे टॉप चोरून नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बुरखाधारी महिलेचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले होते. तिची कोणतीही ओळख पटत नव्हती. त्यामुळे गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून निर्गमित करण्यात आल्या होत्या. दरम्यान 21 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की नमूद सोन्याच्या दुकानात चोरी करणारी महिला ही अकोला येथील आहे. तेव्हा पथकातील अधिकारी अमलदार यांनी खबरेप्रमाणे अकोला येथे जाऊन स्थानिक अकोटफैल येथील स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस पथकाच्या मदतीने नमूद संशयित महिलेच्या घरात शोध घेतला. त्यानंतर तिच्याकडे कौशल्यपूर्वक विचारपूस करून गुन्हा उघडकीस आणला. यावेळी गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे व सोन्याचे टॉप्स असा एकूण 1,42,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी महिलेला पुढील कारवाईकरिता पुसद शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन मनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर, LCB पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकर, तेजा वरणखा, रमेश राठोड, पोलीस अंमलदार महम्मद ताज, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.